मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जर आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे बेलकन प्रेस करा जेणेकरून आपण अशीच व्हिडिओ बनवली आहे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो सुरू करू आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचं चिन्ह दिसेल त्यावर टच करायचं आहे तुम्ही इथून रेसिओ तुमचा सिलेक्ट करू शकता तुमच्या फोटोनुसार त्यानंतर तुम्ही इथे क्रिए क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन दिसतो त्यावर टच करायचं आहे त्यानंतर टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लसच्या चिन्हावर टच केल्यानंतर तुम्हाला इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यातमध्ये जाऊन तुम्ही एक ऑडिओ घ्यायचा आहे तर मी ऑडिओ सिलेक्ट करतो तर मित्रांनो मी अशा प्रकारे ऑडिओ घेतला आहे तेरा सेकंदाचं जर तुम्हाला हे ऑडिओ पाहिजे असेल तरी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण मिळेल आणि लिंक पण दिली आहे डिक्रेप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर हे सॉन्ग वापरत असाल तर त्यानंतर तुम्हाला चार सेकंदाचे ते एक अशा प्रकारे टच द्यायचा आहे त्या प्लस आहे तिथे मायनस करायचं आहे नेते एक कारण की आपण इमेजचे तीन भाग करणार आहोत त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इमेज घेण्यासाठी प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे त्यानंतर इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला एक इमेज घ्यायची आहे तर मी इमेज घेतो मित्रानंतर अशा प्रकारे आपण इमेज घेतल्यानंतर आपल्या शेवटला यायचा आहे जो आपण इमेज आहे ते इथे दिसेल त्यानंतर त्याच्यावर टच करायचं आहे मित्रांनो टच केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो आहे त्यानंतर त्याच्यावर टच करायचा आहे अशा प्रकारे आपले सेट होईल आणि मित्रांनो जुनी ती तुम्ही जे इमेज घेतले आहे त्यानंतर त्या इमेजवर टच करायचं आहे ट्रान्सफसर ऑप्शनमध्ये जायचं आहे मू ऑन त्यानंतर गेल्यानंतर आपल्या पहिलं असं येईल त्यानंतर आपल्या इथे हिकडच्या साईडला स्लाइड करायचं आहे अशा प्रकारे थोडी इमेज अशा प्रकारे सेट करायची आहे त्यानंतर बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे यायचं शे चार सेकंदापर्यंत चार सेकंद वीस पॉईंट त्यानंतर आपल्या त्या इमेजवर टच करायचं आहे आणि हे ऑप्शन दिसतोय मधला त्यावर टच करून अशा प्रकारे बाग करायचा आहे इमेजचा मधला म्हणजे कट करायचा आहे त्यानंतर परत आपल्या पाच पॉईंट अठरा सेकंदापर्यंत यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या परत इथला एक ऑप्शन आहे त्यावर टच करायचं आहे त्यानंतर आपल्या एम एचचे तीन भाग होतील तर मित्रांनो जर तुम्ही हे सॉन्ग वापरत असाल तर अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला दुसरं सॉंग म्हणजे दुसरं सॉंग वापरणार असाल तर त्या सॉंगनुसार बासनुसार करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे प्लसच्या चिन्हावर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ती घ्यायचं आहे पी एन जी तो तो तर मित्रांनो ते पी एन जे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या लिंक दिले आहे डिक्रेप्शन बॉक्समध्ये तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो मी अशा प्रकारे हे पी एन जे आहे त्यानंतर आपल्या मूव ऑन ऑप्शनमध्ये जायचं आहे त्या आपल्याला थ्री नंबर्स आहे ते एक आयकॉन आहे त्यानंतर टच करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं छोटं करायचं आहे त्यानंतर आपल्या परत पहिल्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं ते त्यानंतर आपल्या ही कुठच्या साईडला स्लाइड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो असं केल्यानंतर आपल्या बॅक करायचं आहे आपल्या प्रक अशा प्रकारे आपलं सेट झालेलं आहे त्यानंतर सेट झाल्यानंतर नंतर आपल्या शेवटलाही आहे आणि आपण जे पी एन जे घेतले ते इथे कोपऱ्यात दिसेल त्यानंतर त्याच्यावर ते टच करायचं आहे टच केल्यानंतर मित्रांनो इथे एक ऑप्शन दिसेल त्यावर टच केल्यानंतर अशा प्रकारे आपले सेट होईल त्यानंतर ते मित्रांनो तुम्हाला जर हे पी एन जे अशा प्रकारे कुठं न्यायचं असेल जर इथं खाली वर तर मी अशा प्रकारे सेट केलं आहे तर तुम्ही पण करू शकता आपल्या प्लसच्या चेन्नावर क्लिक करायचं आहे आणि इथे एक रेशो दिसतो दिसतोय म्हणजे अशा प्रकारे रेशो आहे ते चौकोन त्यावर टच करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे येईल त्यानंतर आपल्या मूव अन टन ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्या थ्री नंबरच्या ऑप्शनला जाऊन अशा प्रकारे फुल करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फुल केल्यानंतर मित्रांनो बॅक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथे कलरचा ऑप्शन आहे त्यावर कलरमध्ये जायचं आहे आणि इथे पांढरा कलर आहे तो त्यावर टच केल्यानंतर अशा प्रकारे येईल त्यानंतर मित्रांनो बॅक करायचा आहे आणि जे आपण येथे अशा प्रकारे आल्यानंतर आपल्या इथे चार सेकंद वीस पॉईंटवर आल्यानंतर त्या आपण जो ते घेतला आहे ना म्हणजे पांढरा चौकोन त्यावर टच करून ह्या ऑप्शनवर टच करायचा आहे अशा प्रकारे होईल त्यानंतर मित्रांनो आपल्या ह्या इमेज म्हणजे जो आपण पांढरा चौकोन घेतला आहे त्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला येथे ह्या ऑप्शनमध्ये गेला की हा पहिला इफेक्ट मिळेल त्यावर टच करायचा आहे आणि इथे दोन आहे ते आपल्या पंधरा पॉईंट नव्वद न्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बॅक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पांड� आपली फास्टमध्ये म्हणजे बासनुसार हलेल तर तुम्हाला दाखवतो प्ले करून कसा आपला बसला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला यायचं आहे आणि आपण जे इथली मधली इमेज आहे तिथं आपण सेक इफेक्ट देणार आहोत त्यानंतर आपल्या शेवटला आल्यानंतर मित्रांनो ह्या इमेजवर टच केल्यानंतर परत आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तोच इफेक्ट घ्यायचा आहे जो तुम्हाला इथे मिळेल तर मित्रांनो हा ब्लँड अशा प्रकारे हा इफेक्ट आहे त्यानंतर टच केल्यानंतर मित्रांनो ह्याची आपल्या साईज दोन आहे ती आपल्या पाचपर्यंत करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पाचपर्यंत केली आहे तर तो प्ले करून कसा झाला आहे दाखवतो ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपला होईल त्यानंतर मित्रांनो आपल्या इथे आहे जो आपण मधला इमेज सिलेक्ट केला आहे ती त्यानंतर तुम्हाला मी एक एम एल फाईल दिली आहे ते तुम्ही डाउनलोड करून तिथून इफेक्ट घेऊ शकता तर तुम्हाला ती एक्स एल फाईल कशी असेल ते दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे असेल आपली एक सेकंदाची एक्स एम एल फाईल तर हा आपला सेक इफेक्ट आहे कारण की तुमचा वेळ न वाया जावं म्हणून मी ह्याला अशा प्रकारे तुम्हाला एक्स एम एल फाईल दिली आहे त्या एक्स एम एल फाईलवर म्हणजे जो आपण इमेज आहे ना ते इमेजवर टच करायचा आहे आणि इफेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे आणि येथे तुम्हाला थ्री डॉट दिसतात त्यावर क्लिक करून आपल्या इथे कॉफी इफेक्ट करायचे आहेत कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्या बॅक करायचा आहे बॅक केल्यानंतर जो आपण प्रोजेक्ट केलेला त्यावर क्लिक करून आपण जे, जे ते मधली इमेज म्हणजे कट केले आहे त्यावर टच करायचं आहे त्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये मध्ये जायचं आहे आणि या थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर तुम्हाला दाखवतो मी कसा आपला सेक इफेक्ट बसेल ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपला इफेक्ट बसेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला इफेक्ट बसल्यानंतर तुम्हाला एक मी म्हणजे ना एक इफेक्ट दिला आहे तो डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता तर तो मी इफेक्ट ड ॲड करतो तर मित्रांनो तुम्हाला इफेक्ट डाउनलोड केल्यानंतर ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट असेल त्यानंतर आपल्या थोडं पुढं यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला ते आप थोडा आप कट करायचा आहे दोन सेकंदा आणि हा ऑप्शनवर जाबून तुम्हाला कट होईल अशा प्रकारे त्यानंतर आपल्या पहिल्या ऑप्शनवर यायचं आहे आणि जो इफेक्ट आपण ॲड केला आहे तो इथे दिसेल आपल्याला वर त्यानंतर ह्या ऑप्शनवर जाबून अशा प्रकारे आपला सेट होईल त्यानंतर आपल्या शेवटला यायचं आहे आणि इफेक्ट आपला थोडा मोठा होईल त्यानंतर त्या इफेक्टवर टच करायचा आहे आणि टच केल्यानंतर इथे कटचा ऑप्शन आहे त्यावर कट करून अशा प्रकारे आपल्याला दिसेल त्यानंतर मित्रांनो आपण जो इफेक्ट घेतला आहे त्यावर ते टच करायचा आहे आणि येथे थ्री डॉट आहेत त्यावर क्लिक करायचं आहे येथे आपल्याला फुल स्क्रीनचं ऑप्शन आहे त्यावर टच करायचं आहे टच केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्या ब्लॅक क्ली स्क्रीन येईल त्यानंतर आपल्या ब्लँडिंग ऑप्शन येथे दिसतो आहे त्यावर टच करायचं आहे टच केल्यानंतर मित्रांनो इथे लाईट ऑप्शन आहे त्यावर टच करून इथे स्क्रीन आहे त्यावर टच करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला होईल तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी प्ले करून ओके mm. mm. तर मित्रांनो असा आपला इफेक्ट बसलेला आहे येथून आपला सेक इफेक्ट चालू होईल त्याच्यामुळे अशा प्रकारे आपला इफेक्ट दिसेल येते थोड्या म्हणजे अशा प्रकारे तर मित्रांनो ह्यानंतर असं झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा आहे येथे प्लसच्या चिन्हावर जाऊन इमेजमध्ये जाऊन तर मी ॲड करत नाही लोगो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन असेल केलं तर जॉईन करून घ्या कारण की आपण सर्व मटेरियल तिथे सोडतो व्हिडिओचे पण आणि तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर तुम्हाला इथे सेटिंगच्या कडेला एक ऑप्शन आहे तो टच करायचा आहे टच केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथे एक्स बटन दिसतं आहे टच करून अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून नक्की शेजारची बेलायकन प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दोर्सक बाय बाय जय महाराष्ट्र